नमस्कार प्राध्यापक व विद्यार्थी मित्रों, माई सेल्फ डॉक्टर आर टी पाटिल, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी गोपाल कृष्ण गोखले कॉलेज कोल्हापुर। मित्रों, आज 16 सप्टेंबर वर्ल्ड ओजोन डे आणि या दिनानिमित्त या व्हिडिओ लेक्चरद्वारे मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। मित्रों, गेले 7 ते 8 महिने आपण कोरोनासारख्या महामारीला सामोरे जात आहोत। दररोज मृत्यूची संख्या वाढत आहे, दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे। परंतु मित्रों, जर जगभरातील शास्त्रज्ञांनी 1985 पासून पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन लेअरचं प्रोटेक्शन केलं नसतं तर आज ज्या परिस्थितीला आपण सामोरं जात आहोत त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर परिस्थितीला मानवालाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला सामोरे जावं लागलं असतं। मित्रो, 16 सप्टेंबर 1987 रोजी कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एक आंतरराष्ट्रीय परिषद बोलवली गेली आणि त्या परिषदेमध्ये जगभरातील प्रतिनिधींनी ओझोनचं लेअर डिप्लेशन करणाऱ्या पदार्थांवर निर्बंध आणण्याचे ठरवले। या परिषदेपूर्वी म्हणजेच 1985 रोजी वियेना या शहरात एक अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनातच ओझोनचा लेअर हा मानवनिर्मित वायूमुळे त्या लेअरचा ऱ्हास होत आहे असा शोध लागला गेला आणि म्हणून त्या अधिवेशनामध्ये ओझोनचं प्रोटेक्शन करण्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्येच पुढे 1987 आंतरराष्ट्रीय मॉन्ट्रियल करार अस्तित्वात आला। मित्रो, आज वर्ल्ड ओझोन डे साजरा करत असताना त्याची थीम आहे ओझोन फॉर लाईफ अँड 35 इयर्स ऑफ ओझोन लेअर प्रोटेक्शन। 35 इयर्स ऑफ ओझोन लेअर प्रोटेक्शन म्हणजे 1985 पासून आज तागायत जगभरातील शास्त्रज्ञ आणि अभ्यासक त्या ओझोन लेअरचे प्रोटेक्शन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत। मित्रो, 1994 रोजी म्हणजेच 19 डिसेंबर 1994 युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली त्या असेंब्लीने जाहीर केलं की 16 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड ओझोन डे म्हणून साजरा करावा आणि म्हणूनच आपण आज साजरा करीत आहोत। जगभरामध्ये अनेक देश या ओझोन दिनानिमित्त अनेक कार्यक्रम घेत असतात। त्या ओझोन दिन साजरा करण्यामागचा हेतू म्हणजेच सर्वसामान्य लोकांना ओझोन म्हणजे काय, ओझोन लेअर डिप्लिशन किंवा एकंदरीत ओझोनचं महत्त्व समजून सांगितलं जावे या दृष्टीने हा ओझोन दिवस साजरा केला जातो। मित्रो, मॉन्ट्रियल करार म्हणजे काय आणि त्याची उत्पत्ती कशी झाली, त्याची कार्यवाही कशी झाली, त्याची अंमलबजावणी कशी करण्यात आली यावर मी सविस्तर माझ्या व्याख्यानाच्या उत्तरार्धात त्याचं सविस्तर विवेचन करणार आहेच। पण तत्पूर्वी आपण ओझोन म्हणजे काय, त्याचं डिप्लेशन कसं होतं, त्याचं वातावरणामध्ये कुठं अस्तित्व असतं याच्यावर आपण
थोडंस जाणून घेऊया. मित्रो, जीवसृष्टी आपली जीवसृष्टी आहे याचे तीन भाग असतात. एक म्हणजे ॲटमॉस्फियर, दुसरं लिथोस्फियर आणि तिसरं हायड्रोस्फियर. ॲटमॉस्फियर म्हणजे इट इज द गॅसेस रियाल, म्हणजे गॅसचा भाग आहे, एअरचा भाग जो आहे त्याच्यापासून ॲटमॉस्फियर म्हणलं जातं, त्याला आपण वातावरण असं म्हणतो. त्याच्यानंतर लिथोस्फियर पृथ्वीवरील सॉलिड भाग आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सॉलिड पार्ट, खडक, माती हा जो भाग आहे या आवरणाला लिथोस्फियर असं म्हटलं जातं, आणि पाण्याच्या भागाला हायड्रोस्फियर असं म्हटलं जातं. आज आपण यापैकी ॲटमॉस्फियर या घटकाशी जास्त निगडीत आहोत, कारण ओझोन जो वायू आहे हा वायू ॲटमॉस्फियरमध्ये असतो. तर ॲटमॉस्फियरमध्ये आपल्याला पृथ्वीच्या ॲटमॉस्फियरचे एकूण चार लेयर्स दिसतील. त्याच्यामध्ये ट्रोपोस्फियर हा जो लेयर असतो तो लेयर पृथ्वीच्या सरफेसच्या अगदी जवळ असतो. ट्रोपोस्फियर इज द लेयर विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द अर्थ सरफेस, आणि त्याचे अस्तित्व पृथ्वीपासून, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 6 ते 8 किलोमीटर असतं, आणि या लेअरमध्येच मानवाच्या सर्व ॲक्टिव्हिटीज होत असतात. त्याच्यानंतर ट्रोपोस्फियरच्या वर एक लेअर असतं, दॅट इज सेकंड लेअर ऑफ ॲटमॉस्फियर, दॅट लेअर इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटोस्फियर, मराठीत त्याला स्थिथांबर असं म्हटलं जातं, आणि हे लेअर आहे हे 12 ते 50 किलोमीटर, म्हणजे ट्रोपोस्फियरपासून 12 ते 50 किलोमीटर अंतरावर आपल्याला स्ट्रॅटोस्फियर दिसेल, आणि या लेअरमध्ये कमर्शियल एअरलाईन्स जात असतात इन द लोअर स्ट्रॅटोस्फियर. देन थर्ड लेअर ऑफ ॲटमॉस्फियर इज द मिजोस्फियर, थर्ड लेअर इज द मिजोस्फियर विच इज फ्रॉम 50 to 80 किलोमीटर हाईट. देन फोर्थ इज द थर्मोस्फियर विच इज स्टार्स एन ॲटिट्यूड फ्रॉम अबाउट 80 किलोमीटर एन एक्स्ट्रीम टू द आउटर लिमिट अबाउट 40,000 किलोमीटर. मित्रो, आपण आज ज्या लेअर्सची जास्त विचार करणार आहोत किंवा ज्या लेअरचं सविस्तर माहिती घेणार आहोत तो लेअर म्हणजे स्ट्रॅटोस्फियर, कारण या स्ट्रॅटोस्फियरमध्येच जास्त प्रमाणात ओझोन असतो, आणि हा ओझोनच आपल्या दृष्टीने किंवा जीवसृष्टीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतो. तर ओझोन लेअर ऑर द ओझोन विच इज प्रेझेंट इन द स्ट्रॅटोस्फियर इज युजली कॉल्ड ॲज ओझोन लेअर. तर व्हॉट इज ओझोन लेअर? द ओझोन विच इज कॉन्सन्ट्रेटेड इन द स्ट्रॅटोस्फियर इज कॉल्ड ॲज ओझोन लेअर, अँड इन द स्ट्रॅटोस्फियर हा जो ओझोन असतो हा 15 ते 30 किलोमीटर पृथ्वीच्या सरफेसपासून 15 ते 30 किलोमीटर वर असणारा ओझोनचा थर, एक ओझोनचा थर असतो त्याला आपण ओझोन लेअर असं म्हणतो. आता हा ओझोन तयार कसा होतो? तर या ओझोन तयार होण्यामागचे कारण म्हणजे नॅचरल केमिकल प्रोसेसेस. इट इज फॉर्म्ड विथ हेल्प ऑफ NO2, CO2, मिथेन अँड फ्रॉम नॉन मिथेन हायड्रोकार्बन्स. ज्यावेळेला हे वायू सनलाईट बरोबर याची रिॲक्शन होईल स्ट्रॅटोस्फियरमध्ये, त्या ठिकाणी या वायूपासून काय होत असतो? ओझोन तयार होत असतं, आणि त्यावेळेला ऑक्सिजनचा उपयोग केला असतो. ओझोन तयार करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? ऑक्सिजन. मित्रो, इन ॲटमॉस्फियर और इन द ट्रोपोस्फियर देर इज अ नॅचरल प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. किती पर्सेंट असतो? 20% ऑक्सिजन असतो, 78% नायट्रोजन असतो, 0.03% कार्बन डायऑक्साईड असतो. त्यातला ऑक्सिजन हा आपण त्याला प्राणवायू असं म्हणतो, आपल्याला रेस्पिरेशनसाठी त्याचा उपयोग होतो. आणि ऑक्सिजन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा मॉलिक्यूल आहे
ऑक्सिजनचे दोन ॲटम एकत्रित येऊन काय होतं, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल तयार होत असतो. ओझोन कसा तयार होतो, जर एक एक ऑक्सिजनचे ॲटम एकत्रित आले, म्हणजे तीन ऑक्सिजनचे ॲटम एकत्रित आले, तर त्यापासून ओझोन तयार होत असतो. अँड दिस फॉर्मेशन ऑफ ओझोन इज अ डिफरंट डिपेंडिंग अपॉन द सीजन अँड लॅटिट्यूड्स. परंतु हे ओझोन फॉर्मेशन ज्यावेळा मेजरमेंट सुरुवात झाली, ओझोनचे मेजरमेंट डॉप्सन या युनिटमध्ये केली जाते, त्यावेळा असं लक्षात आलं की हा जो स्ट्रॅटोस्फियरमधला ओझोन आहे हा कायम कॉन्स्टंट आहे. कायम कॉन्स्टंट, तिथं जे थिक लेअर स्ट्रॅटोस्फियरमध्ये ओझोनचं झालेलं आहे ते काय कॉन्स्टंट लेअर तयार झालेलं आहे. आणि जरी हा याचं पर्सेंटेज ओझोनचं ॲटमॉस्फिअरमध्ये पर्सेंटेज अतिशय कमी असलं, तरी हा ओझोन लाईफसाठी, जीवसृष्टीसाठी अतिशय, पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर हा ओझोन फॉर्मेशन अँड डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन इन द स्ट्रॅटोस्फिअर, ज्यावेळा ट्रोपोस्फिअरमधला ऑक्सिजन स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तरंगत जात असतो आणि त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये 15 ते 30 किलोमीटर या अंतरावर ज्या वेळेला ओझोन त्या ऑक्सिजनचा, म्हणजेच त्या ओझोनचा अल्ट्राव्हायलेट, सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट रेडिएशनशी रिॲक्शन होते, ज्यावेळा ओझोन लेअर ऑब्सॉर्ब्स द अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ऑफ सनलाईट, देन द ओझोन मॉलिक्युल्स स्प्लिट्स इनटू ऑर्डिनरी ऑक्सिजन मॉलिक्यूल अँड फ्री ऑक्सिजन ॲटम. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये हा ओझोन लेअर ज्यावेळेला अल्ट्राव्हायलेट रेडिएशनशी रिॲक्ट होतो त्यावेळेला त्यापासून काय तयार होतं, एक ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हणजे O2 तयार होतो आणि एक फ्री ऑक्सिजन ॲटम. अँड युजली दॅट फ्री ऑक्सिजन विच इज फॉर्म्ड बिकॉज ऑफ UV रेज, दॅट ऑक्सिजन रिजॉइन्स विथ द ऑक्सिजन मॉलिक्यूल टू फॉर्म अनादर ओझोन मॉलिक्यूल. आणि त्यावेळेला परत त्याचं काय होत असतं, ओझोन मॉलिक्यूल तयार होतं. म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन ऑक्सिजन सायकल जे आहे कंटिन्युअसली सुरू असते, म्हणजे फॉर्मेशन ऑफ ओझोन अँड डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन. अँड फ्रॉम दॅट वेन द ओझोन इज डिस्ट्रक्टेड देन अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ ओझोन. अँड फॉर धिस प्रोसेस देर इज यूज ऑफ हार्मफुल UV रेडिएशन, देर इज यूज ऑफ हार्मफुल UV रेडिएशन्स. अँड बिकॉज ऑफ दॅट इज ओझोन लेअर ऑब्सॉर्ब द UV रेडिएशन, दॅट मीन्स देर इज अ कन्वर्जन ऑफ हीट, बट धिस ओझोन लेअर ॲक्ट ॲज अ सील्ड, म्हणजे पृथ्वीचं सुरक्षा कवच म्हणून या ओझोन लेअरचा उपयोग होतो. कशा पद्धतीनं, कारण हे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतं, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ऑब्सॉर्ब करतं, म्हणजेच अल्ट्राव्हायलेट रेडिएशनला पृथ्वीवर पोचू देत नाही आणि त्यामुळं अल्ट्राव्हायलेट रेडिएशनमुळं जे काही जीवसृष्टीवर दुष्परिणाम होणार होते ते थांबवले जातात, थोपवले जातात. म्हणजेच ओझोन लेअर हा काय केला जातो, ओझोन लेअर हा एक सुरक्षा कवच म्हणून काम करत असतो. आता अल्ट्राव्हायलेट रेडिएशनचे तीन टाईपमध्ये अल्ट्राव्हायलेट रेडिएशन असतात. अल्ट्राव्हायलेट रेडिएशन फ्रॉम 320 टू 400 नॅनोमीटर या वेवलेंथचे असतात. दीज रेडिएशन्स आर लिस्ट हार्मफुल टू बायोलॉजिकल सिस्टीम्स. अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ऑफ बी टाईप म्हणजे 280 ते 320 नॅनोमीटर वेवलेंथचे रेडिएशन आहे. दीज आर मोर सिग्निफिकंट बिकॉज दे आर मोर हार्मफुल. दॅट हार्मफुल रेडिएशन इज ब्लॉक्ड बाय द ओझोन लेअर विच इज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. अँड बिकॉज ऑफ दॅट देर इज अ प्रोटेक्शन ऑफ द
the life on the earth. Otherwise, that affects the earth, the life on the earth. म्हणजेच ओझोन लेयर हा सुरक्षा कवच म्हणून काम पाहत आहे. मग प्रश्न काय किंवा समस्या काय? ओझोन लेयर फॉर्मेशन इज द नॅचरल प्रोसेस. इट इज फॉर्म बाय युजिंग नॅचरल ऑक्सिजन अँड इट इज कॉन्स्टंटली फॉर्म अँड देर इज फॉर्मेशन ऑफ थिक लेयर. असं असलं तरी मग समस्या काय निर्माण झाली? दॅट इज कॉल्ड एज ओझोन डिप्लिशन अँड ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स. तर हा जो कॉन्स्टंट ओझोनचा लेअर आहे, दॅट लेअर वेन एक्सपोज्ड, दॅट लेअर इज एक्सपोज्ड टू द क्लोरोफ्लोरोकार्बन्स. क्लोरोफ्लोरोकार्बन्स आर कॉल्ड एज CFCs. दीज आर नॉन टॉक्सिक, नॉन इनफ्लेमेबल chemicals containing atoms of carbon, chlorine, fluorine. For example, carbon tetrachloride, dichloro, difluoromethane, methyl chloroform. These are all the forms of chlorofluorocarbons. These chlorofluorocarbons contains chlorine as well as some bromine containing compounds. When these compounds are formed in the troposphere, why they are formed? कारण जसजसं टेक्नॉलॉजीचा शोध लागू लागला तसतसं मानव आपल्या भौतिक सुखसुविधाकडे जास्त लक्ष देऊ लागला आणि त्यातूनच रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर्स यासारख्या साधनांचा वापर वाढू लागला. आणि या रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्समध्ये CFCs वापर कूलंट म्हणून केला जातो. त्याचबरोबर काही एरोसोल स्प्रेजमध्ये प्रोपोलन्स जे वापरले जातात त्यामध्ये CFCs असतात. दॅट प्रोपोलन्स आर ॲक्ट ॲज द स्प्रेईंग एजंट. त्यानंतर काही प्लॅस्टिक फोम मेकिंग कंपाऊंड्समध्ये, फायर सप्रेशन सिस्टीम्स ऑफ एअरक्राफ्ट्समध्ये, याच्यामध्ये सुद्धा CFCsचा वापर होऊ लागला. तर हे सर्व जे आहे ते क्लोरीन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत. ते जे कंपाऊंड्स ओझोन लेअरमध्ये डिप्लिशन घडवून आणू शकतात, म्हणजे ओझोनचा ऱ्हास करू शकतात. त्याचबरोबर ब्रोमिन कंटेनिंग कंपाऊंड्स, फॉर एक्झाम्पल मिथिल ब्रोमाइड, विच इज अ ऑडरलेस न्यूरोटॉक्झिक केमिकल, कलरलेस गॅस, अँड दॅट गॅस इज प्रेझेंट मोस्टली इन पेस्टिसाइड्स विच आर यूज्ड इन ॲग्रिकल्चर, as well as halons which is also contains bromine and that is used for fire extinguishers to stop the spread of fire. These compounds act as ozone depletion substances. Manje he je compounds ahet chlorine ani bromine containing compounds je industrialization madhe, je vartya industrialization mule यासारखे जे काही होम अप्लायन्सेस आहेत, एरोसॉल तयार करण्याची फॅक्टरी असेल, रिफ्रिजरेटर तयार करण्याची फॅक्टरी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागले. या रेफ्रिजरेटरचा वापर प्रत्येक घरामध्ये होऊ लागला. परंतु याचा तोटा असा झाला, यासारख्या साधनामधून टोपोस्फिअरमधील वातावरणामध्ये CFCsचं प्रमाण वाढू लागलं. आता CFCs जो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, इट इज अ कंपाऊंड विच इज इनॲक्टिव्ह इन द ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरमध्ये असताना याचा मानवाला काही परिणाम होत नाही, पण ज्यावेळेला हे कंपाऊंड्स तरंगत ज्यावेळेला स्ट्रॅटोस्फिअर लेअरमध्ये जातील, म्हणजे ज्या ठिकाणी ओझोन लेअर आहे त्या ठिकाणी या कंपाऊंडची अल्ट्राव्हायलेट रॅडिएशनची प्रक्रिया होते आणि या कंपाऊंडमधून मग क्लोरीन सेपरेट होतो. अँड दॅट क्लोरीन इज मोर ॲक्टिव्ह, हा क्रियाशील वायू असतो क्लोरीन. आणि हा क्लोरीनचा नंतर काय होत असतो, ओझोनमधील ओझोनबरोबर रिॲक्शन होत असतं आणि दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द प्रोसेस ऑफ डिप्लिशन. तर ही प्रोसेस ऑफ डिप्लिशन कशी होते? ऑल
ओजोन डिप्लीटिंग सब्सटेंसेस विच आर इमिटेड ऑन द अर्थ सरफेस दे आर इवेंचुअली कैरियड आउट इन टू द स्ट्रेटोस्फियर दैट प्रोसेस मूविंग ऑफ द दिस ओजोन डिप्लीटिंग सब्सटेंसेस मे टेक 2 to 5 years बट वेन दे रीच एट दैट रीजन वेर द ओजोन इज प्रेजेंट then this CFC are react with the ultraviolet rays in the stratosphere त्याचा troposphere मध्ये degradation झालेले नसते पण stratosphere मध्ये जेव्हा ultraviolet radiation से त्यांचा संबंध येतो त्यावेळा यातून chlorine atom काय होतो separate होतो and तो जो chlorine आहे that chlorine attacks the ozone molecule breaking the ozone molecule apart ne tyamulo ozone cha molecule ha don part madhe vibhagla jato ek asto ordinary oxygen molecule ani dusra tayar hoto chlorine monoxide CLO nantar dusra oxygen free oxygen ya chlorine monoxide barobar क्रिया करतो आणि परत क्लोरीन सेपरेट होतो आणि ऑक्सिजन तयार होतो अशा रीतीने ओझोन लेयर मधला जो काय ओझोन आहे त्याचे काय होतं डिस्ट्रक्शन होतं परंतु ओझोन फॉर्मेशन होत नाही का होत नाही बिकॉज दैट ओझोन इज डिस्ट्रॉइड फ्रॉम दैट स्ट्रेटोस्फियर विथ हेल्प ऑफ क्लोरीन आणि इन दिस केस क्लोरीन इज ऍक्ट एज अ कॅटलिस्ट क्लोरीन मध्ये कोणत्याही पद्धतीने प्रकारचा बदल होत नाही आणि क्लोरीनचा काय होतो क्लोरीन रिएक्ट्स विथ ओझोन आणि डिस्ट्रॉइड्स सिंगल ॲटम ऑफ क्लोरीन डिस्ट्रॉइड्स अबाउट थाउजंड्स ऑफ ओझोन मॉलिक्युल्स अँड इन दिस वे द फॉर्मेशन ऑफ ओझोन नॅचरली फॉर्मेशन ऑफ ओझोन इज इन अ लोअर रेट दॅन दॅट ऑफ द destruction of ozone. Ozone is quickly destroyed. In this slide you can see how there is a depletion of ozone in the stratosphere. Here this is CFC compounds which reacts with ultraviolet light. Then there is a separation of chlorine and that chlorine which is more reactive. That chlorine react with ozone and then there is formation of chlorine monoxide and oxygen. Then this chlorine monoxide reacts with another oxygen atom and the chlorine is separated and oxygen is formed. In this way there is a depletion of the ozone in the ozone layer. आणि त्या ठिकाणी जो थिक लेअर होता तो थिक लेअर जो आहे तो थिन होऊ लागला ओझोनचं प्रमाण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी क्लोरीनची रिॲक्शन झालेलं आहे किंवा ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सचे रिॲक्शन झालेले आहे विथ हेल्प ऑफ ओझिंग अल्ट्राव्हायलेट रेज त्या ठिकाणी ओझोनचं प्रमाण कमी कमी होत गेलं आणि त्यामुळं आपल्याला अंटार्क्टिका त्याचबरोबर आर्क्टिक पोलार रिजनमध्ये आपल्याला ओझोन लेअरला होल छिद्र पडलेलं आहे असं सांगितलं जात होतं ॲक्च्युली ते छिद्र नसून देअर इज अ minimizing of the thickness of the ozone layer at these regions. These are the diagrams or the satellite image how the ozone formation is takes place in the Antarctica region from 1970 to 2013. Then also there is a formation of this ozone layer but because of this Montreal protocols there is a somewhat recovering of that ozone depletion. Mitro how ozone depletion झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो म्हणजे ओझोन व्हॉट आर द इम्पॅक्ट्स ऑफ ओझोन डिप्लेशन जसं आता आपण सांगितलं सीएफसी सारखे वायू ओझोन लेअरमध्ये ओझोन लेअर जिथं स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आहे तिथं जातात अल्ट्राव्हायलेट रेडिएशनशी त्याचे रिॲक्शन होऊन ओझोनचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं म्हणजेच त्या ठिकाणी जो ओझोन दॅट ओझोन विच इज युजफुल फॉर ऑब्सॉर्प्शन
ऑफ अल्ट्रावायलेट रेडिएशन दैट ओजोन डिप्लीट झाल्यामुळे कमी झाल्यामुळे जे काही अल्ट्रावायलेट रेडिएशन तिथे ब्लॉक करून ठेवले जाणार होते ते सर्व अल्ट्रावायलेट रेडिएशन त्या ओझोन लेयर मधून काय येणार आहे कुठे येणार आहे दे कम्स ऑन टू द अर्थ सरफेस आणि त्यामुळे त्याचं जे फंक्शन आहे प्रोटेक्शन ऑफ बायोस्फियर त्याच्यामध्ये बिघाड येते आणि व्हेन दे कम ऑन द अर्थ बिकॉज ऑफ यूवी रेडिएशन द लाइफ ऑफ द अर्थ मे बी डिस्ट्रॉइड आणि याचा परिणाम त्या त्या वेळेला दिसून आला म्हणजे ज्या वेळेला ओझोन डिप्लिशन होण्याची प्रक्रिया होऊ लागली जे साधारणपणे जास्त ओझोन डिप्लिशन 1985 दरम्यान अंटार्क्टिका खंडावर जे काय बर्फाळ खंड आहे त्या ठिकाणी दिसला आणि त्यावेळेला अंटार्क्टिका खंडाजवळचे देश आहेत तेथील त्या ठिकाणच्या लोकांमध्ये अनेक प्रकारचे रोग आढळून आलेले आहेत तर काय करतं अल्ट्रावायलेट रेडिएशन इन्क्रीज्ड अल्ट्रावायलेट रेडिएशन कॅन लीड टू ग्रेटर इन्सिडन्स ऑफ स्किन कॅन्सर अँड कॅटरॅक्ट्स अँड इम्युनिटी डिफिशियन्सीज इन वुमन ह्या अल्ट्रावायलेट रेडिएशन आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचल्यामुळं स्किन कॅन्सर मानवामध्ये स्किन कॅन्सरचे प्रमाण वाढू लागलं त्याचबरोबर मोतीबिंदूसारखे म्हणजे कॅटरॅक्टसारखे रोगांचं प्रमाण वाढलं त्याचबरोबर माणसाची प्रतिकार शक्ती कमी झाली आणि हे सर्व परिणाम ओझोन डिप्लिशनमुळेच होतात हे कोणत्या ठिकाणी जास्त आपल्याला त्याचा परिणाम दिसू लागला त्याचा परिणाम जास्ती करून नॉर्दर्न अँड सदर्न हेमिस्फिअर म्हणजे पोलार रिजनला जे पोलार रिजनला याची सुरुवात याचे इम्पॅक्ट ओझोनचा इम्पॅक्ट जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये पोलार रिजनमध्ये नॉर्थ पोलला जे काय देश आहेत तिथं आर्क्टिक जे काय आपण ओशेनास म्हणतो त्या ठिकाणी त्या शेजारी असणारे देश कॅनडा अलास्का पार्ट्स ऑफ नॉर्दर्न युरोप नॉर्वे स्वीडन यामध्ये या ओझोन डिप्लेशन ओझोनचा परिणाम दिसू लागला त्याचबरोबर साऊथ पोलला जसं आर्क्टिक पोलला दिसून आलं तसं अंटार्क्टिका म्हणजे साऊथ पोलला साऊथ अमेरिकन साईड जे ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना न्यूझीलंड चिलीसारखे जे देश आहेत त्या ठिकाणी ह्या ओझोनचा परिणाम दिसू लागला त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीचे मध्ये स्किन कॅन्सरचं प्रमाण वाढलं मेतीबंधूसारख्या रोगाचं प्रमाण वाढलं आणि एवढंच नव्हे तर यूव्ही रेडिएशन जर पृथ्वीवर पोचले तर क्रॉपमध्ये सुद्धा परिणाम होतो म्हणजे जे सॉफ्ट फूड प्रोड्युसिंग क्रॉप्स आहेत उदाहरणार्थ वाटाणा असेल सोयाबीन असेल त्याचं यील्ड कमी व्हायला लागलं उत्पादन कमी व्हायला लागलं त्याचबरोबर वनस्पती आणि मानवानाच अल्ट्रावायलेट रेडिएशनचा परिणामाला सामोरं जात नाही तर ॲक्वॅटिक फूड चेनमध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसू लागला म्हणजे वॉटरमध्ये असणारे ॲक्वॅटिक फूड चेन फ्रेश वॉटर अँड मरीन वॉटर त्यामध्ये असणारे फायटोप्लॅम्प्टॉन्स झूप्लॅम्प्टॉन लहान लहान वनस्पती लहान लहान प्राणी जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जर ओझोन रेडिएशन त्यांच्यापर्यंत पोचलं तर त्यांचं प्रमाणसुद्धा कमी होऊ लागलं काही जे काही मासे आहेत ते सुद्धा मरू लागले आणि हा ओझोनचा हा जीवसृष्टीवर परिणाम आहेच म्हणजे जे हा अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ओझोन डिप्लिशनमुळे जे काय पृथ्वी तलावर आलेले आहेत त्याचा जीवसृष्टीवर परिणाम ह्या पद्धतीने होतोच तसंच यूव्ही रेडिएशनचं मोठं कॉन्ट्रीब्युशन हे स्मॉग फॉर्मेशनसाठी असतं आणि दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट एअर पोल्युटंट अल्ट्राव्हायलेट रेडिएशनमुळे मेटल्स गंजू लागले आणि एकंदरीतच ह्या ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर वाढवण्यामध्ये सुद्धा अल्ट्राव्हायलेट रेडिएशनचा काय होऊ लागला परिणाम होऊ लागला म्हणजे एकंदरीतच तापमानवाढीमध्ये सुद्धा
ओझोन डिप्लिशनमुळे काय झाला, परिणाम झाला। तर हे सर्व परिणाम जे आहेत हे कशाचे आहेत, तर डिप्लिशन ऑफ ओझोन लेयर, ओझोन लेयर मध्ये ऱ्हास झाल्याचे परिणाम आहेत। आणि हा ओझोन लेयर कुठे असतो, स्ट्रॅटोस्फियर मध्ये, आणि हा ऱ्हास का झालेला आहे, तर बिकॉज ऑफ द सीएफसी, म्हणजे मानवनिर्मित केमिकल जे आहेत, रसायने जे आहेत सीएफसी सारखे, क्लोरोफ्लोरो कंपाऊंड्स यासारखे जे कंपाऊंड्स आहेत, क्लोरीन अँड ब्रोमिन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत, जे स्ट्रॅटोस्फियर मध्ये गेल्यानंतर ओझोनशी त्यांची क्रिया होऊन ओझोनचं काय झालेलं आहे, ऱ्हास होत आहे, त्याचं प्रमाण कमी होत आहे, आणि त्याचा परिणाम म्हणून मग मानवामध्ये अनेक प्रकारच्या रोगांची उत्पत्ती होत आहे, पिकांचं उत्पादन कमी झालेलं आहे। आणि म्हणून मग यावर उपाय म्हणून काय झाला, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किंवा करार अस्तित्व आला। मित्र, व्याख्यानाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं मॉन्ट्रियल प्रोटोकॉलाची उत्पत्ती कशी, त्याची अंमलबजावणी कशी झाली, तर त्याची अंमलबजावणी आणि उत्पत्ती स्टेप बाय स्टेप कशी झाली ते आपण आता पाहूया। तर 1970 दरम्यानच औद्योगिकीकरणामुळं, टेक्नॉलॉजी म्हणून म्हणा, पृथ्वीवरील जे काय सी एफ सीचं प्रमाण आहे ते वाढत होतं, आणि या पृथ्वीवर सी एफ सीचं प्रमाण वाढत आहे याचा शोध 1970 ओरोलान अँड मोलिना ह्या दोन शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडला की सी एफ सी काय होतं, सोलार रॅडिएशन बरोबर कंबाईन होतं आणि स्ट्रॅटोस्फियरमधील जे काय ओझोन आहे त्याच्यावर कंबाईन होऊन त्याच्यापासून क्लोरीन अँड क्लोरीन मोनॉक्साईड तयार होतो, दॅट डिस्ट्रॉय द ओझोन मॉलिक्यूल। दिस थेरी वॉज डिस्कवर्ड इन 1970 बाय रोलान अँड मोलिना। त्याच्यानंतर 1974 हा त्यांचा जो शोध आहे हा नेचर जर्नलमध्ये पब्लिश झाला। देन देर इज अ इनिशिएशन ऑफ फेडरल इन्व्हेस्टिगेशन ऑफ द प्रॉब्लेम इन द युनायटेड स्टेट्स, म्हणजे ह्या समस्येवर एकत्रितरित्या काम करायला सुरुवात झाली। त्याच्यानंतर 1976 नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स यांचं जे फाइंडिंग आहे, यांचा जो शोध आहे रोलान आणि मोलिनाचा, त्या शोधावर शिक्कामोर्तब केलं, म्हणजेच ओझोनचा लेअर डिप्लिशन होण्याचं कारण हे सीएफसी वायूच आहे असे नॅचरल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये 1976 सांगितलं। आणि मग त्यामुळं 1978 युनायटेड स्टेट्स, नॉर्वे, स्वीडन, कॅनडा यासारख्या देशांनी सीएफसी बेस्ड एरोसोलवर काय केलं, निर्बंध आणले, सीएफसी बेस्ड एरोसोलवर ते उत्पादन करण्यावर निर्बंध आणले, बंदी घालण्यात आले। त्याच्यानंतर 1985 अंटार्क्टिकावर काय झालं, एक छिद्र शास्त्रज्ञांना अंटार्क्टिकावर सर्वे करणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत, ब्रिटिश अंटार्क्टिका सर्वेने सांगितलं की ओझोन लेअरमध्ये एक होल तयार होत आहे, म्हणजेच ओझोन जे काही सील आहे, सुरक्षा कवच आहे, त्याच्यामध्ये छिद्र पडत आहे, याचं संशोधनसुद्धा मग काय केलं, नेचर या जर्नलमध्ये 1985 पब्लिश केलं। आणि हा शोध आणि हे सर्व चालू असतानाच 1985 व्हिएन्ना या शहरामध्ये एक अधिवेशन भरलं गेलं, आणि त्या अधिवेशनमध्ये ओझोनचं प्रोटेक्शन करता येईल, प्रोटेक्शन ऑफ ओझोन लेअर कशा पद्धतीने करता येईल याच्यावर विचारविनिमय झाला। त्यावेळा जवळजवळ 28 देशांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते, आणि त्या अधिवेशनामध्येच ठरलं, त्या अधिसभामध्ये ठरलं की जर आपल्याला ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस कमी करायचे असतील तर त्यासाठी इंटरनॅशनल कोऑपरेशन, आंतरराष्ट्रीय सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे, आणि म्हणून फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन इन रिसर्च इन्व्हॉल्विंग ओडियस
एंड इम्पॉवर्ड युनेप म्हणजे युनायटेड नेशन्स एनवायरमेंट प्रोग्राम, या अंतर्गत ओझोन डिप्लिशन करणाऱ्या सबस्टन्सवर निर्बंध आणण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आणि ह्या आराखड्याचीच अंमलबजावणी नंतर म्हणजे हा आराखडाच नंतर 1987 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणून अस्तित्वात आला. तर व्हिएन्ना कन्व्हेन्शनमध्ये ठरवलं गेलं की कशा पद्धतीनं यामध्ये सर्व देशांचं सहकार्य घ्यायचं आणि ओझोनचा लेअरचं संरक्षण करायचं, त्याच्यावर अटी आणि तरतुदी काय असतील या सर्व त्या ठिकाणी मांडण्यात आल्या आणि मग ह्या अटी तरतुदीचा कार्यान्वित करण्याचं काम कधी झालं, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणजे मॉन्ट्रियल कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरामध्ये हा आंतरराष्ट्रीय करार झाला, त्याला आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणतो. आणि या वेळेला म्हणजे 16 सप्टेंबर 1987 या दिवशी जवळजवळ जगभरातील 46 देशांनी या करारावर स्वाक्षरी केली. परंतु राहिलेले अनेक देशांनी या करारावर स्वाक्षरी केली नव्हती. हा एक इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा भाग होता. म्हणजे भारताने सुद्धा 1987 मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली नव्हती. सर्व देशांना सारखा न्याय मिळावा, सर्वांना एकच प्रकारचे रेग्युलेशन्स असावेत अशी नेहमी भारताची भूमिका या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल संबंधित राहिली. आणि हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ॲक्च्युली अंमलबजावणी याची सुरुवात झाली 1 जानेवारी 1989 आणि त्यापासून म्हणजे 1990 या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये 9 वेळा रिव्हिजन झालं, म्हणजे अमेंडमेंट्स झाले. आणि या अमेंडमेंट्स वेळेला, या दुरुस्तीच्या वेळेला, प्रत्येक वेळेला काय झालं, ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स जे आहेत ते काही सबस्टन्स या लिस्टमधून कमी झाले, काही सबस्टन्स ॲड झाले. म्हणजेच काय, ओडीएसची लिस्ट अद्ययावत होत गेली. जसजसे यामध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये दुरुस्त्या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या आणि त्यामध्येच एक दुरुस्ती 1995 झाली होती, परत एकदा व्हिएनामध्ये कॉन्फरन्स भरली आणि त्यामध्ये मिथिल ब्रोमाइड हा जो ओझोन डिप्लिशनसाठी CFC-पेक्षा जास्त कारणीभूत असणारा जो काही केमिकल आहे याचं कम्प्लीट फेज आउट 2005 डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीजनी, विकसित देशांनी करावी. त्याचबरोबर HCFC हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन याचं सुद्धा कम्प्लीट त्याच्यावर निर्बंध आणावे. 2030 हे सर्व विकसित देशांनी करावे आणि विकसनशील देश म्हणजे आपल्यासारखे भारतासारखे देशांनी याच्यावर जे काही निर्बंध आहेत 2010 मिथिल ब्रोमाइड कम्प्लीट कमी करावं आणि 2040 HCFC याच्यावर निर्बंध आणावेत असे या प्रत्येक वेळेला जे काही मॉन्ट्रियल करारामध्ये प्रोटोकॉलमध्ये दुरुस्ती झाल्या त्यामध्ये सांगण्यात आले. आणि 2009 जवळजवळ जगभरातील 197 कंट्रीजनी हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केले आहेत आणि त्यामुळं इट इज वन ऑफ द मोस्ट ऑर द फर्स्ट युनिव्हर्सली रॅटिफाईड ट्रीटीज, सर्वांनी मान्य केलेली आंतरराष्ट्रीय करार इन युनायटेड नेशन्स हिस्ट्री, म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील हा सर्वमान्य करार, जवळजवळ सर्व देशांनी स्वाक्षर केलेला करार म्हणून याला म्हटलं जातं. आणि हा 16 सप्टेंबर 1987 अस्तित्वात आहे. आणि या करारामध्ये जे आता मी जसं सांगितलं ODS ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स जे आहे ते काय केले जातात, स्टेप वाईज मॅनर विकसित देश आणि विकसनशील देशामधून सुरुवातीला फेज डाऊन केलं जातात आणि
त्यानंतर फेज आउट केलं जातात, म्हणजे त्याचं उत्पादन कमी 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 करत नंतर शेवटी पूर्णपणे बंद केले जाते. आणि जवळजवळ आता यामध्ये जवळजवळ 100 प्रकारचे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सी लिस्ट आहे. आणि यामध्ये यासारख्या करारामुळं त्याच्या एक्सपोर्टवर इम्पोर्टवर निर्बंध घालण्यात आलेले आहे आणि त्या त्या देशाची जबाबदारी ठरवून दिलेली आहे. मॉन्ट्रियल करारामध्ये डेव्हलप्ड कंट्रीसाठी वेगळं टाईम टेबल आणि डेव्हलपिंग कंट्रीसाठी वेगळं टाईम टेबल. म्हणजे विकसित देशासाठी ODS फेज डाऊन फेज आउट करण्यासाठी वेगळं टाईम टेबल आणि विकसनशील देशासाठी वेगळं टाईम टेबल. म्हणजे विकसित देशामध्ये ते लवकर त्याच्यावर निर्बंध आणले जातात आणि विकसनशील देशामध्ये हळूहळू निर्बंध, कारण आर्थिक परिस्थितीचा भाग जो आहे, आर्थिक इकॉनॉमी जी आहे, डेव्हलपिंग कंट्रीची काय असते, थोडीशी कमी असते किंवा त्यांच्याकडे तेवढे फंड नसतात. मॉन्ट्रियल करारानुसार असंही ठरवण्यात आलं की एक युनिलॅटरल ओझोन डिप्लिशन फंड सर्व देशांनी मिळून एक फंड तयार करा केला गेला आणि डेव्हलप्ड कंट्रीनी हा फंड डेव्हलपिंग कंट्रीला देण्याचं ठरवण्यात आलं, की ज्यामुळं CFC-साठी जे सबस्टूट कंपाऊंड्स आहेत ते इंडस्ट्रीजमध्ये तयार व्हावेत, कारण CFC-मुळं ओझोनला काय परिणाम होतो, त्यामुळं त्याला पर्यायी सबस्टन्सेस तयार करता यावेत, त्यासाठी विकसनशील देशांना फंड देण्याची सुद्धा तरतूद या मॉन्ट्रियल करारामध्ये. आणि या कराराचा शेवटची दुरुस्ती म्हणजे अलीकडची दुरुस्ती, 9 वेळा रिव्हिजन झालं, त्यातली अलीकडची दुरुस्ती म्हणजे किगाली अमेंडमेंट 2016. आणि या किगाली अमेंडमेंटमध्ये असं सांगितलं गेलं, CFC-साठी जो हायड्रोफ्लोरोकार्बन रेफ्रिजरेटर असेल, एअर कंडिशनर असेल किंवा कारमधील AC असेल, यामध्ये वापरत आत्ता जे वापरत येत होता 2016 HFC CFC ऐवजी हा ओझोन डिप्लिशनसाठी, कारण यामध्ये क्लोरोन नाही नसल्यामुळं ओझोन डिप्लिशनसाठी हा कारणीभूत होत नव्हता. परंतु असं दिसून आलं की HFC हा जो काय वायू आहे जो सबस्टिट्यूट आहे CFC-साठी, हा जरी ओझोन डिप्लिशनला कारणीभूत नसला तरीसुद्धा त्याचा तापमानवाढीत त्याचं प्रमाण, त्याचं जे काय परिणामिकता जास्त प्रमाणात दिसून आलं, त्यामुळं HFC-चा सुद्धा काय केला, ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्समध्ये काय केलं त्याची नोंद करण्यात आली. आणि 2016 अमेंडमेंटनुसार किगालमध्ये ती झाली, त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की HFC-सुद्धा काय केलं जाईल, त्याच्यावर निर्बंध आणले जाईल आणि नंतर ते काय केलं जाईल, पूर्ण त्याच्यावर बंदी आणली जाईल. आणि हा किगाली अमेंडमेंट जे आहे जानेवारी 2019 त्याला 65 देशांनी मंजुरी दिली आणि या सर्वांचा परिणाम म्हणून सर्व देशांनी 2047 जवळजवळ 80% रिडक्शन अँड कन्झम्पशन ऑफ CFC HFC सर्व करावं लागेल. याचा परिणाम म्हणून ग्लोबल टेम्परेचर जे आहे त्याचे जे काय वाढलेलं 0.5 degree ते कमी करता येणार आहे. अँड अकॉर्डिंग टू वर्ल्ड मेटरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन अँड UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, जे काय ओझोन लेअरचं डिप्लिशन झालेलं आहे त्याची रिकव्हरी होण्यासाठी जवळजवळ 2050 येईल असं UNEP अजूनही सांगत आहे. तर मॉन्ट्रियल करारमुळं ओझोनचं डिप्लिशन आपण कमी करण्यात यशस्वी झालो आहोत, त्याचबरोबर या कराराचा ग्लोबल क्लायमेट सिस्टीम, ग्लोबल क्लायमेट चेंज आहे जे होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग आहे. म्हणजे जे काय क्लायमेट चेंज आता आपण पाहत आहोत, सुनामीसारखे जे काही संकट आहेत, समुद्र वादळ, गेल्या 2-3 महिन्यात समुद्र वादळ
पश्चिम समुद्र किनाऱ्यावर झालं आणि त्याचं नुकसान झालं. अजूनही अनेक देशामध्ये जे काय वादळं सुरू आहेत, अचानक पूर येत आहेत, तर याच्यावर सुद्धा काही उपाययोजना मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. जर हा जर करार नसता तर काय झालं असतं, विदाउट द मॉन्ट्रियल ट्रीटी ओझोन डिप्लिशन वुड हॅव इन्क्रीज 10 फोल्ड बाय 250 ॲज कम्पेअर टू द करंट लेवल्स. म्हणजे आत्ताच्या लेवलच्या 10 पटीनं 2050 ओझोनचं डिप्लिशन झालं असतं. जवळजवळ 2 मिलियन्स पीपल, या लोकांना जो काही स्किन डिसीज होणार होता, स्किन कॅन्सर होणार होता, प्रत्येक वर्षी एवढ्या लोकांचं संरक्षण करण्यात मॉन्ट्रियल प्रोटोकॉल यशस्वी झालेला आहे. या सर्वांचा जर आपण विचार केला तर काय होईल, दिस इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल अग्रीमेंट, वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल अग्रीमेंट संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासामध्ये सर्वात यशस्वी करार म्हणून याची नोंद घेतली जाते. मित्रो, आता आपण हे सर्व जे पाहिलं ते म्हणजे ओझोन डिप्लिशन, दॅट इज कॉल्ड एज गुड ओझोन. पण वातावरणामध्ये बॅड ओझोन सुद्धा असतो, व्हाईट ओझोन. हा बॅड ओझोन कुठं असतो, तर हा युजली ट्रोपोस्फियर, म्हणजे जे पृथ्वीच्या जवळ ॲटमॉस्फिरिक लेअर जे आहे, ज्याला आपण ट्रोपोस्फियर असं म्हणतो, त्या लेअरमध्ये काय असतो, बॅड ओझोन, म्हणजे ज्याचा त्या ओझोनचा आपल्यावर परिणाम होत असतो. आणि हा जो काय ग्राउंड लेवलला ओझोन जे आहे तो पोल्युटन्स म्हणून काम पाहत असतो. अँड दॅट पोल्युटन्स म्हणजे प्रदूषक आहे. आणि जे काय कार्स असतील, पॉवर प्लांट्स असतील, इंडस्ट्रियल बॉयलर्स असतील, रिफायनरीज असतील, केमिकल प्लांट्स असतील, अदर सोर्सेस रिॲक्टर्स असतील, याच्यामध्ये सनलाईट बरोबर यामधून बाहेर पडणाऱ्या वायूबरोबर इन्फ्रारेडची रिॲक्शन होऊन ओझोन जे आहे ते ओझोनचं प्रमाण अगदी कमी प्रमाणात आहे, तरीसुद्धा हा ओझोन ग्राउंड लेवलला वाढत चाललेला आहे. आणि हा एक ॲटमॉस्फिरिक पोल्युटंट म्हणून काम पाहतो, एक प्रदूषक आहे. याचं प्रमाण वाढलं, समजा जसं स्ट्रॅटोस्फिअरला लेअरला जे ओझोन आहे तो गुड ओझोन आहे, ते अतिशय उपयुक्त आहे, पण ट्रोपोस्फिअरमधील जे ओझोन आहे दॅट कॉज रिस्क टू द फूड प्रोडक्शन अक्रॉस द ग्लोब. कारण हा ओझोन हा पॉइजनस आहे आणि त्याचे आपल्याला ॲग्रिकल्चरवर सुद्धा परिणाम दिसेल. आणि ह्युमन बिईंग्समध्ये इरिटेशन ऑफ आयज, देन रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर अफेक्टेड, म्हणजे अस्थमासारखे दम्यासारखे रोग जे आहेत हे ट्रोपोस्फिअरमधील प्रदूषणमुळे झालेले आहेत, प्रदूषणमुळे होत आहेत. आणि त्या प्रदूषकामध्ये ओझोन हा सुद्धा एक आहे, फॅक्टर आहे. आणि म्हणून ट्रोपोस्फिअर ओझोनला काय म्हणतं, बॅड ओझोन म्हटलं जातं. आणि आत्तापर्यंत जे आपण चर्चा करत होतो, स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन हा गुड ओझोन असतो, तो कुठं असतो, 15 ते 30 किलोमीटर ट्रोपोस्फिअरच्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये 15 ते 30 किलोमीटर पृथ्वीच्या सर्फेसपासून असतो. आणि दॅट इज ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह लेअर दॅट सील्स अस फ्रॉम द सन्स हार्मफुल अल्ट्रा व्हायलेट रेज. आणि कशा प्रकारे आपल्याला किंवा पृथ्वीवरील जीवसृष्टीला त्याच्यापासून या स्ट्रॅटोस्फेरिक ओझोनपासून संरक्षण मिळते ते आपण पाहिलेलंच आहे. तर मित्रो, या ओझोनचा किंवा ओझोन डिप्लिशनचा थोड्याफार प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा रोल दिसून येतो. तर ओझोन डिप्लिशन सारखीच दुसरी एक समस्या या जगाला भेडसावत आहे, ती समस्या कोणती असेल, तर ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ. आणि ज्या जागतिक तापमान वाढ जे आहे दॅट इज बिकॉज ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट. आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, तर जे काही वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायूचं प्रमाण वाढलेलं आहे, का वाढलेलं आहे, कारण औद्योगिकरण असेल किंवा जंगलतोड असेल,
यासारखे मानव निर्मित जे काही घटना आहेत, मानवाने स्वतः केलेल्या ज्या काही घटना आहेत, त्यामुळं वातावरणातील जे नॅचरली पर्सेंटेज असणार होतं, कार्बन डायऑक्साईड, ओझोन असेल, कार्बन मोनॉक्साईड यासारखे जे काही वायू आहेत, त्याचं प्रमाण ट्रोपोस्फियरमध्ये भरपूर प्रमाणात वाढलं आणि त्यामुळं काय झालं, एक या वायूचा ग्राउंड लेवलला थर तयार झालेला आहे आणि त्या थरामुळं पृथ्वीवर जे काही सनलाईट पोचणार होते, रॅडिएशन जे पोचतात आणि पृथ्वीवरून ते रिफ्लेक्ट परत स्ट्रॅटोस्फिअर किंवा ॲटमॉस्फिअर मध्ये रिफ्लेक्ट होऊन परत जात असतात, परावर्तित होत असतात. परंतु ह्या ग्रीन हाऊसमुळे, यासारख्या प्रदूषित वायूमुळे हे जे परावर्तित होणारे रॅडिएशन सर्व काय केले जातात, ऑब्झर्व केले जातात आणि ह्या ऑब्झर्व केल्यामुळं काय होतं, पृथ्वीचं तापमान त्या लेअरमध्ये ह्या कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन, सम अमाऊंट ऑफ सेप्सिस या सगळ्यामध्ये काय होतं, हे रॅडिएशन्स ऑब्झर्व केले जातात आणि त्यामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान वाढलेलं आपल्याला दिसतं. ऑव्हरेज ग्लोबल टेम्परेचर जे प्रोजेक्टेड टू इन्क्रीज 1.4 to 5.8 डिग्री सेल्सिअस ओवर द पिरियड ऑफ 1992 to 2100. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढलेलं आहे आणि या सर्वांचा परिणाम म्हणून जर हे असंच होत राहत गेलं तर समुद्राची जी काय पाण्याची जी लेवल आहे ते काय होणार आहे, वाढणार आहे आणि त्यामुळं समुद्राच्या जवळ असणारे ज्या काही कंट्रीज आहेत, कोस्टल एरियाज म्हणजे त्या कंट्रीजमध्ये जे काही शहरं आहेत, सिटीज आहेत, ती सर्व पाण्याखाली जाऊ शकतात. हिमनद्या उतरतात, तापमान वाढल्यामुळं हिमनद्या वितळत आहेत, काही हिमनद्याचा प्रवाह बदलत आहे, त्यामुळं पोलार रिजनमधील बर्फाचं प्रमाणसुद्धा वाढत आहे, तेथील सुद्धा नद्यांना पूर वगैरे येत आहेत आणि त्यामुळं काय होणार आहे, संपूर्ण शहर पाण्याखाली जाऊ शकतील. या ग्लोबल वॉर्मिंगचा, जागतिक तापमानाचा दुसरा परिणाम हायड्रोलॉजिकल सायकल, रेनफॉल पॅटर्न, फ्लो रिजन्स ऑफ इम्पॉर्टंट रिवर्स हे सर्व बदलत आहे. हे सर्व आपल्याला आता आपण पाहत आहोत, बदललेलं आहे. म्हणजे आता पावसाळा कधी सुरू होतो, हिवाळा कधी सुरू होतो, उन्हाळा कधी सुरू होतो, आपल्याला जे पूर्वी सीझन प्रमाणे असं तसं होत नाही. कोणत्याही सीझनमध्ये एकदम तापमान वाढत आहे, कोणत्याही सीझनमध्ये पाऊस पडत आहे, अनेक वेळा वादळे निर्माण होत आहेत. आता आपल्या कोल्हापूर सांगली शहरामध्ये गेल्याच वर्षी महापूरसारखं आपल्याला महापुराला सामोरं जावं लागले. आंध्र प्रदेश, बिहार या ठिकाणी महापूर येत आहेत आणि हे सर्व जे परिणाम जे आहे हा कशाचा आहे, ग्लोबल टेम्परेचर वाढल्याचं आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंगचं आहे. त्याचबरोबर दुसरा इफेक्ट परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचा होऊ शकतो, वॉटर स्टोरेज इन सम पार्ट्स ऑफ द कंट्रीज. काही देशामधील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्याला दिसते, त्यामध्ये आपण सुद्धा आहोत. आफ्रिका, ब्राझील, चायना आणि इंडिया याच्यामध्ये पाण्याची कमतरता आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच शहरामध्ये गावामध्ये भेडसावं लागलेलं आहे, कारण बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग है. आणि त्यामुळेच अप टू 30% ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसीज कुड बिकम एक्सटिंक्ट इफ द ग्लोबल टेम्परेचर इन्क्रीज बाय 1.5 to 2.5 degrees. तर असंच होत गेलं, असंच जर आपण कन्स्ट्रक्शन वाढवू लागलो, अनेक प्रकारचे कारखाने तयार होऊ लागले, कोणत्याही प्रकारची उपाययोजना विचारात न घेता जर असंच होऊ लागलं, जंगल तोड होऊ लागली, तर जे काही या जीवसृष्टी जी आहे, या जीवसृष्टीमधले जे वनस्पती आणि प्राणी आहे यातले जवळजवळ 30% वनस्पती नष्ट होतील काय, असा सुद्धा आता प्रश्न पडलेला आहे किंवा होऊ शकतं. तर हे टेम्परेचर जे वाढीचं प्रमाण जे आहे जर आपण बघितलं तर कशा पद्धतीनं होतं बघा, या टेबलमध्ये बघा तुम्ही, इन द लास्ट 100 इयर्स
ओनली 0.5 डिग्री सेल्सियस टेम्परेचर मध्ये वाढ झाली होती आणि ते आता काय झालेलं आहे, समुद्राची जी काय लेवल जी आहे, समुद्राची जी काय पातळी आहे 10 सेंटीमीटर वाढलेली आहे, आता रेकॉर्ड झालेलं आहे 10 सेंटीमीटर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढलेली दिसते. जर असंच जर होत गेलं तर 2030 पर्यंत 1 डिग्री सेल्सियस टेम्परेचर वाढेल, समुद्राची पातळी 20 सेंटीमीटर पर्यंत वाढू शकते, 2100 पर्यंत 4 डिग्री सेल्सियस 65 सेंटीमीटर पर्यंत समुद्राची पातळी वाढते, आणि 2150 पर्यंत जवळजवळ 100 मीटर पाण्याची पातळी जवळजवळ 5 डिग्री सेल्सियस ग्लोबल टेम्परेचरमध्ये वाढ होऊ शकते जर आपण पर्यावरणाचा ऱ्हास किंवा जंगलतोड किंवा कन्स्ट्रक्शन याच्यावर थोड्याफार प्रमाणात निर्बंध नाही आणले तर. आणि हा जागतिक समस्या आहे, काय आंतरराष्ट्रीय समस्या आहे. तर या ठिकाणी काही हे पिक्चर्स जे आहेत, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग किंवा ओझोन डिप्लिशन जर झालं तर कशा पद्धतीने कोणकोणत्या प्राण्यांना प्रथम हानिकारक आहेत, तर इथं आपल्याला अंटार्क्टिका आणि आर्क्टिक पोलवर आढळणारे जे काय आपण पोलार बिअर्स म्हणतो किंवा पिगमिन्स आहेत यांचं जीवन पूर्णपणे धोक्यात आहे. त्याचबरोबर अनेक शहरं जे आहेत कोस्टल एरियाज असतील, पोलार रिजनचे जे काय खंड असतील, तेथील शहर असतील, ते पाण्याखाली जातील, तर हे दाखवणारे एक आहे इमेज आहे. मित्रो, शेवटी असंच म्हणेल की मानवाने जर हा पर्यावरणाचा किंवा ओझोन डिप्लेशनचा ऱ्हास थांबवला नाही तर पर्यावरण मानवाचा ऱ्हास एक दिवस केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी एक इंग्लिश कोट मी या ठिकाणी सांगून माझ्या भाषणाला पूर्णविराम देणार आहे. तर मित्रो, द अर्थ डज नॉट बिलॉंग टू मॅन, मॅन बिलॉंग्स टू अर्थ. अर्थ डज नॉट बिलॉंग टू मॅन, मॅन बिलॉंग्स टू अर्थ. म्हणजे पृथ्वी माणसाच्या मालकीची नाही, माणूस पृथ्वीच्या मालकीचा आहे. मॅन डीड नॉट व्ह्यू द वेब ऑफ लाईफ, जीवनाचं जाळं मनुष्य प्राणी सृष्टीमधील जाळं काय करू शकते, गुंतवू शकत नाही, जुळू शकत नाही, निर्माण करू शकत नाही. तर मनुष्य काय, ही इज अ मिअर स्ट्रँड इन इट, त्यातील एक धागा आहे. ह्या जीवसृष्टीतला मनुष्य प्राणी एक धागा आहे. वी डू नॉट इनहेरिट द अर्थ फ्रॉम आवर अन्सिस्टर्स, पण आपल्या पूर्वीच्याकडून पृथ्वी अनुवंशिक यासारख्या गुणधर्मासारखी पृथ्वी आपल्याला पूर्वीच्याकडून मिळत नाही. तर काय केलेले आहे, मिळवले नाही, तर वी बॉरो इट फ्रॉम आवर चिल्ड्रन, आपल्या मुलाकडून मुलांच्याकडून चिल्ड्रनकडून काय घेतलेलं आहे, भाडे तत्वावर घेतलेलं आहे. आणि म्हणून आपली येणारी पिढीचं जीवन जर उत्तमरित्या होणं जर आपल्याला वाटत असेल, आरोग्यपूर्ण येणारी पिढी असणं आपल्या देशासाठी हितकारक आहे असं जर आपल्याला वाटत असेल, तर हा ह्या ओझोन डिप्लेशनसारख्या समस्या, ॲसिड रेनसारखी समस्या किंवा एकंदरीतच पर्यावरणाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याची उकल आपण करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी झाडे लावणे महत्त्वाचे आहे. आणि एकंदरीतच आपण जे काय रोजच्या जीवनामध्ये जे काय साधने वापरतो, रेफ्रिजरेटर असेल, आपण काय करू शकतो, तर रेफ्रिजरेटर असेल किंवा लाईट असेल किंवा एरोसॉल म्हणजे CFC सारखे जे काय वायू जे आहेत ते जे आपण डिओड्रंटसारखे जे काही स्प्रे वापरतो, स्प्रे बॉडी स्प्रे, त्यामध्ये सुद्धा एक प्रोपोलंट म्हणून ते असतात. तर अशा प्रकारच्या प्रॉडक्टचा आपण उपयोग केला पाहिजे जे ओझोन प्रेमी आहेत, म्हणजे जे ओझोनला ओझोनच्या डिप्लिशनला डिप्लिशन करण्यास कारणीभूत नसणारे प्रॉडक्टच आपण वापरले पाहिजे, एवढे आपण सजग पाहिजे. आणि त्याचबरोबर आजच्या या दिवसानिमित्त विद्यार्थी मित्र आपण सर्वांनी
जनजागृती करणं आवश्यक आहे. तर ती जनजागृती आपण म्हणजे त्या सर्व लोकांना ओझोनचं महत्त्व समजावून सांगणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. मित्रो, प्रोटेक्ट ओझोन लेअर अँड सेव्ह लाईफ ऑन द अर्थ. थँक्यू व्हेरी मच.